पाहुयात महाराष्ट्रासह देश विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली। यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, प्रताप सरनाईक, प्रवीण दरेकर, आनंदराव अडसूळ यांची उपस्थिती होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त दोडराज पोलीस मदत केंद्रात दिवाळी साजरी केली आहे। गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात। त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणं हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग नोव्हेंबर महिन्यात शिर्डीपर्यंत खुला होणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली। बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पामुळे नागपूर ते मुंबईपर्यंतच्या अनेक जिल्ह्यांना लाभ होणार आहे। नाना पटोले यांनी राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे। याबाबत विचारला असता मुख्यमंत्री शिंदे यांनी पटोलेंची मागणी हास्यास्पद असल्याचं म्हटलंय। राज्यात बहुमताचे भक्कम पाठिंबा असलेले सरकार स्थापन झालं असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। मध्य प्रदेशमधील उज्जैनच्या महाकाल कॉरिडॉरच्या धर्तीवरती पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि मुंबईतील मुंबादेवी मंदिर परिसराचा कायापालट होणार असल्याची माहिती समोर आली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी न्यूज 18 लोकमतला ऑफ द रेकॉर्ड ही माहिती दिली। राज्यातील 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा लवकरच बंद होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। शिक्षण विभागानं याबाबत अहवाल देखील मागवला असल्याची चर्चा आहे, मात्र असा कोणताही निर्णय सरकारनं घेतला नाही असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं। शिवाजी पार्क जिमखाना इथं स्पर्श अमृताचा या सुगम संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी राज ठाकरे, अशोक पत्कींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र आणि देशाला लागलेलं ग्रहण घालवण्यासाठी आवश्यकता असल्याचं सांगत माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी भाजपवरती टीका केली। कडेगावमध्ये भारत जोडो यात्रेनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते। तब्बल 27 वर्षांनंतर दिवाळी दरम्यान खंडग्रास सूर्यग्रहण झालं। मुंबईतून हे सूर्यग्रहण दिसलं। यावेळी अनेकांनी यावर्षीचं शेवटचं सूर्यग्रहण पाहण्याचा आनंद घेतला। सूर्यग्रहण असल्यानं पुण्यामध्ये मंदिरं बंद ठेवण्यात आली होती। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दुपारी 4 ते 7 दरम्यान बंद ठेवण्यात आलं होतं। सूर्यग्रहणानिमित्तानं पंढरपुरात श्री विठ्ठलाला चंद्रभागेच्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला। संपूर्ण ग्रहण काळात श्री विठ्ठल रुक्मिणीला महानैवेद्य न दाखवता सुक्या मेवाचा नैवेद्य दाखवला असून बुधवारी महानैवेद्य दाखवण्यात येणार आहे। सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई मंदिरातील मुख्य दर्शन रांग बंद करण्यात आली। मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात मंत्रोच्चार करत साईंच्या समाधीवरती तुळशीपत्र ठेवण्यात आलं। संध्याकाळच्या आरतीनंतर दर्शन रांग खुली करण्यात आली। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात ग्रहण काळात धार्मिक अनुष्ठान पार पडलं। यावेळी अंबाबाई देवीच्या श्री पूजकांनी गर्भगृहात उत्सव मूर्तीला मंत्रोच्चार करत अभिषेक केला। मोक्षस्नान सायंकाळी 6:31 पार पडलं। यानंतरचे सायंकाळचे सर्व विधी नित्यनियमानं सुरू झाले। सांगलीत सूर्यग्रहणाचे नयनरम्य छायाचित्र समोर आले। सूर्यग्रहणादरम्यान आकाशातील विविध रंगछटा निसर्गप्रेमी संवर्धन कुलकर्णी यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या। धुळ्यातील रेऊ वणी विज्ञान विहार संस्थेकडून सूर्यग्रहण निरीक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं। यावेळी सूर्यग्रहण आणि अंधश्रद्धांबाबत जनजागृती सुद्धा करण्यात आली। सूर्यग्रहण काळात हिंगोलीतील औंढा नागनाथ इथल्या 8वं ज्योतिर्लिंग मंदिर 2 तास बंद ठेवण्यात आलं होतं। सूर्यग्रहण काळात ज्योतिर्लिंगाच्या पिंडीवरती श्वेत वस्त्र ओलं करून जलाभिषेक करण्यात आला। यवतमाळ इथे सूर्यग्रहण पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांना काय वॉच ग्रुपनं दुर्बिणीद्वारे सूर्यग्रहण दाखवून ग्रहणाची माहिती दिली। काय वॉच ग्रुपचे रवींद्र खराबे यांनी नागरिकांना सूर्यग्रहणाचं हे विश्लेषण केलंय। स्पाइस जेटच्या नाशिक दिल्ली विमान सेवेदरम्यान मोठा गोंधळ झाल्याचं दिसून आलं। नाशिकहून दिल्लीला जाणारं विमान तब्बल 1.5 तास लेट झाल्यानं प्रवाशांचे हाल झाले। त्यात भर म्हणजे याच विमानातील प्रवाशांचं सामान दिल्लीला पोहोचलंच नाही, ते नाशिकलाच राहिलं। ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नाशिकहून शिर्डीला बाय रोड बॅगा पाठवण्यात आला। त्यानंतर शिर्डीहून दिल्लीला विमानानं पाठवल्या। तोपर्यंत प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला।
औरंगाबाद मधील काही तरुणांचा स्टंटबाजी करत फटाके फोडतानाचा व्हिडिओ समोर आला असून हे तरुण एकमेकांच्या अंगावरती फटाके फोडताना दिसतात। मात्र पोलीस तिथे पोहोचेपर्यंत या तरुणांनी तिथून पळ काढला। औरंगाबादेतील मुकुंदवाडीत फटाके फोडण्यावरून वाद झाला। टोळक्यांना एका तरुणाला जबर मारहाण केली। या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। औरंगाबादेत फटाके फोडताना 16 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। या 16 जणांवरती घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 16 पैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। पुण्यातील नरे भागात फटाका फुटल्यामुळे एका लहान मुलाचा चेहरा वाजल्याची घटना घडली आहे। शिवांश दळवे असे या मुलाचं नाव आहे। सध्या या मुलाची प्रकृती स्थिर आहे। पुण्यातील औंध परिसरातल्या तेरेसा सोसायटीतील एक फ्लॅट फटाक्यांमुळे जळून खाक झालाय। 12 मजली इमारतीतील पहिल्या मजल्यावरती हा फ्लॅट होता। फटाक्यांनी लागलेल्या आगीत या फ्लॅटचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। मुंबईतील लोअर परेल इथल्या संयुक्त नवीचाळ उत्सव समितीच्या वतीनं दिवाळीनिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये दिवाळी पहाट, शिवराज्याभिषेक सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। बदलापुरात आतिश बिरवाडकर आणि प्रणय वंजारे यांनी 12 दिवसात 40 फूट लांबीचा जलदुर्ग तयार केला। दगड, शाडूमाती, विटा, पाणी, रंगांचा वापर यासाठी करण्यात आला। सोसायटीतल्या इतर मुलांनी किल्ला बनवायला मदत केली। भंडाऱ्यातील जांभुरा गावात 300 वर्षांपासून सुरू असलेलं गोधन पूजन पार पडलं। यावेळी शेकडो गायी गुराख्याच्या अंगावरतून धावल्या, मात्र त्याला साधक खर्चटलाही नाही। बलिप्रतिपदेच्या निमित्तानं ही प्रथा साजरी होते। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात मोठ्या उत्साहात भेंडोळी उत्सव साजरा झाला। 25 तरुणांनी आपल्या खांद्यावरून आगीचा पेटता देऊळ वाहून नेला। आई राजा उदो उदो आणि काळभैरवनाथाचं सांग भलं असा जयघोष यावेळी निनादला। दिवाळीच्या सुट्टीनिमित्त कोकणात पर्यटकांची लगबग पाहायला मिळते आहे। रत्नागिरीतील गणपतीपुळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी हळूहळू वाढू लागली आहे। गणेश मंदिर आणि समुद्रकिनारा यामुळे गणपतीपुळ्याला पर्यटकांची मोठी पसंती असते। सिंधुदुर्गातील मालवणमध्ये रविवारी मध्यरात्री नरकासूर स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला। अगदी 1 फुटापासून 15 फुटांपर्यंतचे नरकासूर या स्पर्धेत साकारण्यात आले होते। प्लास्टिक थर्माकॉलचा वापर टाळत इको फ्रेंडली नरकासूर तयार केले होते। सिंधुदुर्गातील मालवणमध्ये हे नरकासूर तयार करण्यात आले। दिवाळी निमित्तानं मालेगावातील गोरवडकर वाड्यात पाडवा पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सारेगम फेम अंजली आणि नंदिनी गायकवाड या भगिनींनी त्यांच्या सुरेल आवाजात शास्त्रीय संगीतावरती आधारित गीत सादर केली। येवल्यातील तरुणांनी स्मशानभूमीत 1008 दिवे प्रज्वलित करत दिवाळी साजरी केली। समाजात पसरलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। धुळे शहरात फटाके फोडताना 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शहरातील जुने धुळे परिसरातल्या आदिवासी वस्तीमध्ये राहणाऱ्या सोनू जाधव या मुलाचा फटाके फोडताना दुर्दैवी मृत्यू झालाय। नांदेडमधील सचखंड गुरुद्वारमध्ये दीपमाला आणि त्यानंतर हल्लाबोल उत्साहात साजरा करण्यात आला। सचखंड गुरुद्वारात अरदास करून नगर कीर्तन यात्रा काढण्यात आली होती। या यात्रेला देश विदेशातून शीख भाविक शस्त्रांसह प्रतिकात्मक हल्ला उत्सवात सहभागी झाले। बीड शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन वसाहतीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरती खड्डे पडले। या खड्ड्यात नालीचे पाणी साचत आहे, तर नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी चक्क रस्त्यावरील खड्ड्यात बेश्रमाशी झाडं लावून दीप प्रज्वलन करत प्रशासनाचा निषेध केला। वाशिम जिल्ह्यातील पुलगाव जालना राष्ट्रीय महामार्गावरती कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला। यात आई आणि मुलगा जागीच ठार झालाय, तर वडील आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील जांभूत इथं 10 एकर ऊसाच्या शेताला आग लागली। आगीत ऊस जळून खाक झालाय। शॉर्ट सर्किटनं लागलेल्या आगीत भाऊ जोरी, बाबाजी जोरी, दत्तू जोरी, सुदाम जोरी, गोरख कदम या 5 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या बीड जिल्ह्यातील शेतकरी हतबल झालाय। बीडच्या परळीमध्ये किसान सभेच्या वतीनं पीक विमा अग्रिम आणि अतिवृष्टीच्या मदतीसाठी शिमगा आंदोलन करण्यात आलं। परळीच्या तालुका कृषी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं।
सांगली जिल्ह्यात तुरची गावाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. येरळा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी यापुढे नदीत अस्थि विसर्जन केलं जाणार नाही असा ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आलाय. यात कचरा, मेलेली जनावरं, सांडपाणी न सोडण्याचा निर्णय झालाय. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात भरदिवसा पथदिवे सुरू असल्याचं दिसून आलं. नगरपालिकेच्या या भोंगळ कारभाराविरोधात कोणावर कारवाई करणार असा सवाल विचारला जातोय. मुंबई आणि पुणे नागपूर रेल्वे महामार्गावरती अखेर 34 तासानंतर रेल्वे धावली. अमरावतीच्या मालखेडजवळ मालगाडीचे 19 डबे रुळावरून घसरल्यानं वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनानं युद्धपातळीवर दुरुस्तीचं काम करत रेल्वे मार्ग सुरळीत केला. सांगलीच्या पेठ इस्लामपूर रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात आष्टीमध्ये सामाजिक संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं. दिवाळीच्या निमित्तानं पहाटे रस्त्यावरील खड्ड्यात दीपोत्सव साजरा करत निषेध नोंदवला. रायगडातील बल्क ड्रग प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. याविरोधात 1 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार असल्याचा आरोप करण्यात आला. बीडच्या धारूर येथील देवस्थान आणि इनामी जमिनी घोटाळ्याप्रकरणी दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं. कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सय्यद बाबा मिया यांनी दिला. भारतीय लष्करातील निवृत्त नायकर दीपचंद पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. कारगिल युद्धात शत्रूशी लढताना त्यांना आपले दोन पाय गमवावे लागले. नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचं अनुदान जमा झालंय. मात्र ग्रामीण भागातील एटीएम सेंटरमधील पैसे संपणं, इंटरनेट सर्व्हर बंद होणं अशा अडचणींचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतोय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. सोलापुरात त्रास देणाऱ्या वडिलांच्या डोक्यात फरशी घालून मुलानं खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातून तात्काळ जेरबंद केलं. नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वृद्ध दाम्पत्याच्या घरी घुसून 40,000 आणि मोबाईल लुटणाऱ्या पोलिसांनी पकडलंय. पंकजवर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत. भूविकास बँकेच्या संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. यावर भाजपचे खासदार डॉ अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्या बोलण्याची आता चीड यायला लागली आहे अशी सडकून टीका केली. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यातील त्यांच्या मतदारसंघातील पाटण तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात आमदार रवी राणा यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेकडून कामती पोलीस स्टेशनात तक्रार दाखल करण्यात आली. बच्चू कडू यांच्यावरती खोटे आरोप करणं, सोशल मीडियाद्वारे त्यांची बदनामी करणं असे आरोप त्यांच्यावरती करण्यात आले. परतीच्या पावसानं नगर जिल्ह्यात नुकसान झालंय त्याची पाहणी करण्याकरता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दिले होते. शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेविषयी त्यांच्याकडे तक्रार केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक सोमनाथ येथील महादेवाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते. अयोध्येतील रामलल्लांच्या मंदिराचं 50% काम पूर्ण झालं. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून ही माहिती देण्यात आली. चेन्नई विमानतळावर डॉर्फ आणि कसकस या दुर्मिळ प्राण्याची तस्करी करणाऱ्यांना अटक केली. हँडबॅगमधून 5 प्राण्यांची तस्करी सुरू होती. आसाममध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. बोरपानी नदीला पूर आल्यानं नागावर जिल्ह्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. भारतीय वंशाचे ब्रिटनचे नेते ऋषी सुनक यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला. प्रथेप्रमाणे ब्रिटनचे राजा किंग चार्ल्स यांनी सुनक यांची अधिकृतरित्या ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. सुनक हे ब्रिटनचे गेल्या 5 वर्षातले 5वे पंतप्रधान आहेत. युगांडा देशातील दृष्टीहीन मुलांच्या शाळेला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीमध्ये 11 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. या प्रकरणी चौकशीसाठी सुरक्षा रक्षकासह तिघांना ताब्यात घेण्यात आलं. 2 तासांसाठी जगभरातील व्हॉट्सअप सेवा बंद झाली होती. तांत्रिक बिघाडामुळे हा सर्व प्रकार घडल्याचं मेटा कंपनीकडून सांगण्यात आलं. 2 तासानंतर व्हॉट्सअप सेवा सुरू झाली.
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात इतरही काही बातम्या वेगवान स्वरूपात। क्रिकेटपटू आशिष नेहरा आणि युकेचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या चेहऱ्यात साम्य आढळले आणि या दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहेत। टेनिस विश्वातील अव्वल दर्जाची महिला टेनिसपटू सेरेना विलियम्स तिच्या टेनिस कारकिर्दीला अलविदा करून निवृत्त होणार अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या, पण आता तिनं स्वतः तिच्या निवृत्तीबद्दल महत्त्वाची माहिती देत लवकरच टेनिस कोर्टवरती पुनरागमनाचे संकेत दिले। गायिका श्रेया घोषालनं आपल्या चाहत्यांना गाण्याच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात। श्रेयाचा मुलासोबत मनमंदिरा गाणं गातानाचा व्हिडिओ समोर आलाय। ऋषभ शेट्टीच्या कांतारा सिनेमावरती केरळमधील लोकप्रिय ब्रँड ब्रिजनं चोरीचा आरोप केलाय। थेक्कुडम ब्रिज ब्रँडनं कांतारामधील वराह रूपम गाणं आणि ब्रँडचे नवरसम गाणं यातील साम्य दाखवत सोशल मीडियावरून चोरीचा आरोप केलाय। अभिनेता ऋतिक रोशननं गर्लफ्रेंड सबा आझाद सोबत यंदाची दिवाळी साजरी केली। सबानं इंस्टाग्राम स्टोरीवरती ऋतिक सोबतचा फोटो पोस्ट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। आलियाला जरी बेड रेस्ट वर असली तरी देखील तिनं लक्ष्मीपूजन केलंय। नीतू कपूरनं लक्ष्मीपूजनाचे खास फोटो शेअर केलेत। यात नीतू यांच्यासह आलिया रणबीर कपूर, आलियाची आई सोनी राजदानाही दिसून येत आहेत। दिवाळीच्या मुहूर्तावरती दृश्यम 2 सिनेमाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना एक खास ऑफर दिली आहे। दृश्यम 2 सिनेमाच्या तिकिटांवरती 25% सवलत उपलब्ध आहे। 24 आणि 25 तारखेला दृश्यमची तिकीट बुक करणाऱ्यांना हा चित्रपट मूळ किमतीपेक्षा 25% कमी दरात मिळणार आहे। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।